फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. वृषाली, ए वृषाली, वृषाली, कोण? अगं कोण काय? मी दिग्विजय. तुम्ही? हो. नाथ, तुम्ही अजून ऑफिसला गेला नाहीत? छे, मी नाही जाणार आज. का? आज मी ठरवलंय कि आज घरीच राहायचं आणि गांधारी सारखी तुला साथ द्यायची. म्हणजे? म्हणजे काय, माझ्याकडे बघ ना, मी पट्टी बांधले डोळ्याला गांधारी सारखी. अहो डॅड, त्यांना दिसतंय कुठे? बघणार कशा? स्वीट नाथ, मला आत्ताच्या आत्ता अभिला फोन करून कळवायचं आहे की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. फोन कशाला करायला पाहिजे? आत्ता इथे कोण होता? हा काय अभि? अभि, अभि, माय चाइल्ड, तू इथेच आहेस? मामा, याचा अर्थ मघास पासून तू मला फसवत होता. येस मामा. यू टच मी? नो मामा, आय एम हर्ट. आय एम हर्ट मामा. आय हेट यू मामा. आय हेट यू मामा. लेट मी हेट यू मामा. रुचाली सावकाश. अगं ए सावकाश, अगं ऑफिसची ब्रेक की दे मामा. अरे देवा. अगं ए स्नेहा, काय ग झालं हिला? डॅड, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मी जर सासूबाईंचा आंधळेपणा दूर केला तर तुम्ही मला काय द्याल? अगं तू मागशील ते दिन मी ती. खरंच? हो. मग सासूबाईंची दृष्टी जर परत आली ना तर तुम्ही तुम्ही त्यांना घेऊन 8 दिवस कुठेतरी बाहेर जाल. तिच्या एवढंच ना? अगं परदेशात जाईन मी एखाद्या हिल स्टेशनला. डन डन डन. हो येस येस, डन डन डन. अरे उठलास तू? मी चहा वर आणत होते. ओ, गुड मॉर्निंग. सुप्रभात. स्नेहा, मामा कुठे दिसत नाहीये? तिकडे सरक ना. सासूबाई आणि शकू मॉर्निंग वॉकला गेले. हो, तरीच म्हटलं घरात एवढी सामसुंग का दिसते. अभि, अभि, तुला माहितीये? नाही. माझं ना काल डॅड बरोबर एक डील झालंय. कसलं डील? मी सासूबाईंची दृष्टी परत आणली ना तर डॅड सासूबाईं बरोबर 8 दिवसांकरता कुठेतरी परदेशी बाहेर एखाद्या हिल स्टेशन वर जाणार आहे. म्हणजे आपली मज्जा. व्हॉट? मॅम, पायरी. गॉड ब्लेस यू शकू. थँक्यू थँक्यू. अभि, अभि बाळ. मामा. अभि. मामा, मामा. माय सन. अरे तुझे डॅडी उठले का रे? मामा, डॅड तर केव्हाच उठले. रिअली? येस. आणि स्नेहा? मी इथे. स्नेहा, तू त्यांना चहा दिलास का बाळ? सासूबाई, मी देणार होते पण तेवढ्यात काय झालं माहितीये का? तुमची ती मैत्रीण आहे ना? नाही नाही नाही, डॅडची पण मैत्रीण डॉक्टर प्रीती, त्या इथे आल्या. डॉक्टर प्रीती? हो. तुम्हाला माहित नव्हतं त्या येणार आहेत ते? म्हणजे माहित होत पण इतक्या लवकर? त्यांना बहुतेक कळलं असणार तुम्ही बाहेर जाणार आहेत ते. व्हॉट डू यू मीन? कुठे आहे कुठे ते? ओ माय गॉड, आता हे मी कसं सांगू? डॉक्टर प्रीती आणि डॅड, डॉक्टर प्रीती आणि डॅड काय कुठे? बेडरूम मध्ये. ओ माय गॉड, बेडरूम? हो. यू मीन माय बेडरूम? मामा, मामा, मामा. स्नेहा, काय प्रकार आहे? पाहिलंस? पुढे पुढे बघ. कोणे कोणे काय झालं? अगं कोण? कुठे? कुठे? प्रीती, प्रीती, अगं प्रीती कशाला येईल आपल्या बेडरूम मध्ये? का? स्नेहा मला म्हणाली प्रीती तुमच्या बेडरूम मध्ये आली आहे म्हणून. कुठे? कुठे? हाय वृषाली. प्रीती, तू तू आता बाहेरून आलीस? हो. हे काय, तुझ्या समोरनच आले ना. मग ही काय मला म्हणाली की तू आमच्या बेडरूम मध्ये आहेस म्हणून? हा, ते जाऊ दे ग. अगं पण तुला दिसायला कसं लागलं? आपलं काय ठरलं होतं? तुला दिसत नाही असं नाटक करायचं ना आठवडाभर तरी? मारू देते नाटक.
म्हणजे हे सगळं सोंग होत. अरे देवा, मेलो बुडालो बर्बाद झालो. काय झालं तुम्हाला मरायला? अगं या स्नेहानं माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं की जर तुझी दृष्टी परत आली तर मी तुला परदेशात एखाद्या हिल स्टेशन वरती घेऊन जाईन म्हणून. That